राज्य सरकारनं बारामतीच्या निराडाव्या कालव्याचं पाणी वळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच दणका दिला आणि त्यानंतर या पाण्यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली खरंतर बारामती हा पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील प्रगतीशील तालुक्यांपैकी एक तालुका म्हणून ओळखला जातो खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माजी अर्थमंत्री श्री अरुण जेटली यासह अनेक दिग्गज नेत्यांनीही मोहिनी घालणारा हा तालुका या तालुक्याच्या सौंदर्याचं कारण म्हणजे इथली शेती आणि इथल्या शेतीचा आधार आहे तो निराडावा कालवा आणि त्याचं पाणी मात्र निराडाव्या कालव्याचं ते पाणी आता कमी होत जाणार आहे कारण निरा बारामतीला अतिरिक्त येणारं निरा देवधर धरणाचं पाणी आता बंद होऊन ते निरा उजव्या कालव्यात वळवण्यात आलंय यावर गेल्या काही दिवसांपासून राजकारणही तापलेलं पाहायला मिळतंय मात्र येथील स्थानिक शेतकरी काय म्हणतायत त्यांची शेती या पाण्यावर अवलंबून होती त्या संदर्भात एच डब्ल्यू चे बारामतीचे प्रतिनिधी हेमंत गडकरी यांचा हा स्पेशल रिपोर्ट माझ्या पाठीमागं जो आहे तो आहे नीरा उजवा कालवा आणि याच कालव्याच्या पाण्यासाठी खऱ्या अर्थानं इतका खल चालला होता या कालव्याला पाणी सोडावं हो, म्हणून सिंह नाईक निंबाळकर खूप आक्रमक झाले होते आणि त्यांच्याच उपस्थितीमधून वीर धरणाच्यामधून या कालव्याला आता पाणी आलेलं आहे जे आता फलटण त्याचबरोबर माळे शिरस सांगोला या तालुक्यात जाणार आहे आपण पाहू शकता की कालव्याला पाणी आलेलं आहे कालवा भरून वाहत आहे आणि याच कालव्यासाठी गेले महिनाभर जो आहे तो अतिशय मोठा खल चालला होता पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू होता आणि हा संघर्ष आत्ता या कालव्यात पाणी सुटल्याने तुर्तास तरी भाजपने हा संघर्ष जिंकलाय असं म्हणावं लागेल ती कजळून चालले आहेत पाय प्यायला पाणी नाही फिरेनला पाणी फुटलं नाही परत आम्हाला आत्ताच्या पाळीला पाणी मिळालं नाही तेच फाट्याला सातव्या दाऱ्याला जळायला लागलेलीत काही बागेला साठ पाणी दिलेलं नाही जनावरांना पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था ह्या कॅनलची सध्या आता पाणी नसल्यामुळे लय बेकार होणार आहे आज निरडावा कालव्याच्या शेजारी आमचं गाव आहे आणि आजची परिस्थिती बघितली तर जेव्हापासून कॅनलचं पाणी बंद झालं आहे तेव्हापासून इथल्या बोर किंवा विहिरी स पिण्याच्या पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे की ह्या कॅनलमुळं आज सर्व पाण्या पाण्या वाचून वनवन भटकत आहेत आणि ही आमची एवढीच विनंती आहे की सरकारने याची दखल घ्यावी आणि परत या कॅनलचं पाणी चालू करावं ही सरकारला कळकळीची विनंती आमची तुम्ही वाटलंच तर एकदा पाहा की भरपूर आज परिस्थिती बिकट झालेली आहे कॅनलचं पाणी बंद केल्यामुळं बारामती हा पवारांचा बालेकिल्ला भाजपनं अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना हा किल्ला सर करता आला नाही मात्र आता भाजपनं गनिमी काव्यानं पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी पवारांना घेरण्याचा प्रयत्न केलाय खर तर शरद पवार, पवार मुख्यमंत्री असताना निरा देवदर या धरणाच्या निर्मितीला मंजुरी मिळाली धरणाचे पाणी आता बारामतीला कमी येणार आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा प्रचाराच्या काळात बारामतीच्या सुपे येथे सभा घेऊन बारामतीच्या जिरायती भागाला पाणी मिस देणार अशी वल्गणा केली होती आज ज्या प्रकारे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत रस्त्यांची कामं चालली आहेत धरणांची काम चालली आहेत मी तुम्हाला सांगतो जे संभव नव्हतं ते संभव करण्याचं काम हे मोदीजींच्या कार्यकाळात झालं आहे नामुमकिन को मुमकिन बनाने का काम मोदीजीने किया है आणि म्हणून आम्ही असं म्हणतो मोदी हा तो मुमकिन है तुम्ही इतके वर्ष वाट पाहिली आपल्याला पाणी मिळालं नाही पण आज या सभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सांगतो या भागामध्ये पाणी आणण्याचं काम देखील आम्हीच करू बंधू भगिनी ज्यावेळी मी विदर्भात काम करायचो त्यावेळी माझा असा समज होता की बारामतीचा सगळा भाग सुजलाम सुफलाम असेल सगळीकडे पाणी गेलं असेल सगळे लोक पाण्याने या ठिकाणी ओले चिंब असतील पण ज्यावेळेस मी राज्याचं काम सुरू केलं आणि मग राज्याचा या राज्याचा अध्यक्ष झालो मुख्यमंत्री झालो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं या भागातल्या लोकांना केवळ मृगजळ मिळालाय यांना जळ मिळालेलं नाही आहे जल मारामतीमध्ये आणि मृगजल सुप्यामध्ये अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली मात्र पाणी देणे दूरच जे होते ते पाणीही आता कमी केल्याने सरकार सुडाचे राजकारण करत आहे अशी ओरड विरोधी पक्षांकडून होते आहे आज जो महाराष्ट्र सरकारने घाई घेतलेला निर्णय म्हणजे बारामतीचं पाणी बंद हा जो निर्णय त्यांनी घेतला तो अत्यंत दुर्दैवी असा आहे सुडबुद्धीने घेतलेला असा निर्णय आहे जेणेकरून त्यांनी सांगितलं होतं सुप्याच्या समे सभेमध्ये की आम्ही बारामतीला आणि ज जिराती भागाला पाणी देऊ म्हणून परंतु पाणी द्यायचं तर ते बाजूलाच राहिले त्यांनी जे पाणी होत मिळत होतं ते देखील पाणी त्यांनी आत्ता बंद केलेलं आहे त्यामुळे आम्हाला जो पाणी पुरवठा टँकरने करावा लागतो आहे तो आत्ता करणं अशक्य झालेलं आहे जिराती भागाला पाणी देणं अवघड होऊन बसलेलं आहे कारण कॅनलच्या मार्फत त्याचं पाजर होऊन जो टँकरला आम्ही तिथून पाणी उचलत होतो ते पाणी आता उपलब्ध होणार नाही आणि टँकर उपलब्ध करून देणे हे आम्हाला त्रासदायक ठरणार आहे अशा प्रकारे जे हे सरकार वागलेलं आहे अत्यंत अतिशय सुडबुद्धीनं असं वागलेलं आहे त्यांनी जाणून बुजून ही कारवाई केलेली आहे आत्ता जी परिस्थिती उद्भवली की निरा निरा कालव्याचं पाणी कमी करून इकडं बारामतीचं ते म्हणत्यात चोरून नेलं चोरून बिरून काय नाही हे पाणी ही नीरा देवदरचं हे कॅनल न झाल्यामुळं इकडं पाणी मी त्या मिटिंगला होतो जवळजवळ पाच वर्ष मी त्यांच्या मिटिंग अटेंड करतो सल्लागारच्या तर त्या सल्लागारमध्ये असं ठरलं होतं पहिलंच की सतरापर्यंत ते करार होता आम्ही ते मान्य करतो पण ते कॅनल झाल्यानंतर तिकडं पाणी द्यायचं होतं ही चोरून बिरून बारामतीने आणलं नाही पाणी हे राजकीय खेळी या ही शेतकऱ्यांचं ह्यात मरा नाही आत्ताचं जे ऊस आहेत ते सगळं जळून जातात आणि परतचं जे लागणी करायच्यात ते लोकांच्या लागणी बी होणार नाहीत आणि ही साखर कारखानदारची इकडं चांगली चालवल्यामुळं इथं दर चांगलं बसतात आणि ही फलटण भागातली जी कोठाली जी बोलतो आहे आत्ता जी रणजित निंबाळकर तर त्याच्या कारखान्याचं आम्ही परिस्थिती पाहुण्याची बघतो आहे त्यांचं ती पेमेंटसुद्धा ती पीचं देता येत नाही अशी का ती कुर्ची परिस्थितीत फक्त ही कुर्चं वाटोळ झालं पाहिजे आणि आपला कारखानं चांगलं चाललं पाहिजे ह्यासाठी हे जर खेळ या आणि ही त्यांनासुद्धा ती पाणी दिलं नाही पाहिजे मग मग दोन्ही कॅनलचं पाणी कमी करून तिकडं कॅनल करून त्यावर पाणी सोडलंच नाही पाहिजे निरा देऊ पाणी प्यायसाठी ते ठोआ मग आम्हाला द्यायचं नाही तर त्यांना दिलं नाही पाहिजे आणि ही कुडचं लोकांचं मरण होतंय तर ह्या शासनाने ही कुडचं असं दुजाभाऊ केलं नाही पाहिजे के की बाबा आपल्या माग ही तालुका नाही म्हणून ह्यांना ताप दिला पाहिजे तर ही ताप दिलं नाही पाहिजे शेतकऱ्यांचं हे मरण केलं नाही पाहिजे आणि शेतकरी जगला तर सरकार जगल नाहीतर काय नाही निराडावा कालव्याच्या लाभक्षेत्रात सोमेश्वर माळेगाव छत्रपती हे तीन साखर कारखाने तर सुमारे अडोतीस हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली खाली होते बारामतीचे पूर्ण अर्थकारण या कालव्यावर अवलंबून आहे बारामती इंदापूर पुरंदर यासह पुरंदर तालुक्यातील काही गावांनी नगरपालिकांनी त्याच्या शेजारी येऊन तलाव बांधून कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा विहीरी व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार केल्यात मात्र त्या योजनांवरही आता प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत गेल्या दोन दिवसाचे वर्तमानपत्रामध्ये किंवा सेगड भाजप आणि भाजपचे विद्यमान खासदार ज्या प्रकारे वल्गण करत आहेत की आम्ही बेकायदेशीर पाणी जे बारामतीला इतके दिवस दिलं जायचं ते आता आम्ही फलटण तालुक्यातील आणि आजूबाजू गावातील शेतकऱ्यांना न्याय करण्यासाठी आम्ही तिकडे आहे मुळात ही सपशेल भूल थापा करणारी प्रक्रिया आहे निरा देवधर पाण्याच्या वादावर मला असं वाटतं की आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी यांनी जी स्पष्ट भूमिका घेतली की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरती किमान वाद नसावेत आणि सद्यस्थितीत बारामतीसारख्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे आणि सध्या चाळीस ते पंचेचाळीस टँकर असणाऱ्या बारामती तालुक्याची परिस्थिती पाहता अनेक सात ते आठ छावण्या इथं उपलब्ध आहेत आणि अशा परिस्थितीत बारामतीचं पाणी बंद केलं जाणार या चर्चेने बारामतीकर हवालदिल झालेत आणि म्हणून ही भूमिका राज्य सरकारमधल्या प्रमुखांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या विषयावरती बारामतीच्या पाण्यावरती किंवा महाराष्ट्राच्या विविध विषयातील विविध धरणाच्या पाण्यावरती योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन करावं आणि महाराष्ट्रात जो दुष्काळ आहे आता दोन हजार बारा तेरापासून या दुष्काळावर खऱ्या अर्थाने चर्चा करणं गरजेचे असताना पाण्याच्या वादातून भागाभागामध्ये वाद निर्माण होत आहे आणि हे वाद राज्य सरकारच्या प्रमुखांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मान्य उद्धवजींनी आणि या सर्व खासदार आमदारांनी बसून एकत्र बसून हा मिटवावा अशी सर्वसामान्य जनतेची आणि आमच्यासारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे आणि मान्य उद्धवजींची भूमिका राज्याला दिशादर्शक ठरणार कारण त्यांचं म्हणणंच आहे महाराष्ट्र राज्यासारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न वर वाद होऊ नये ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे असं माझं मत आहे खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार खासगीमध्ये बारामतीतील शेतकऱ्यांना वारंवार सांगायचे की पाणी काटकसरीनं वापरा आपण जे पाणी वापरतोय ते जास्तीचं आणि अतिरिक्त आहे त्यामुळे पाण्याची काटकसर करा त्यामुळे अजित पवारांचे हे शब्द आता येथील शेतकऱ्यांना आठवू लागले आहेत लवकरच बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकरी या निर्णयाविरोधात उठाव करण्याच्या तयारीत आहे मात्र बारामती व इंदापूर या शेतकऱ्यांनी भाजपला मतदान केलं ते मात्र आमची चूक काय असा सवाल येथील स्थानिक शेतकरी नेत्यांना करतायत यावर स्थानिक भाजप नेतेही निरुत्तर होता है। आता पन उबया होत आहेत आत्ता आपण उभे आहोत बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांची जीवनदायीनी असलेल्या आणि गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या निरा डावा कालव्याच्या पात्रामध्ये निरा डावा कालवा हा बारामती व इंदापूर या दोन तालुक्यातील कृषी सहकार व उद्योग या क्षेत्राची अक्षरशः जीवनदायीनी ठरलं आहे परंतु माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे जे निरा डावा कालव्याचं पात्र आहे ते अक्षरशः कोरड आहे या पात्रामध्ये आता पाण्याचा एकही थेंब नाही या पात्रामध्ये उन्हाळी आवर्तनाचं जे पाणी येणार होतं ते पाण्यात येणार नाही ते पाणी जाणार आहे नीरा उजवा कालव्यामध्ये मा माड्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हट्टानं हे जे पाणी आहे हे पाणी निरा उजवा कालव्यात वळ वळवलेलं आहे परंतु हे जर हे जरी सगळं असलं तरी या पाठीमागचा थोडी पार्श्वभूमी पाहणं खूप गरजेचं आहे मुळामध्ये वीर आणि भाटगर ही जी दोन धरणं होती ही दोन धरणं बांधली गेली आणि त्याचं जे पाणी आहे ते पाणी निरा डावा कालवा आणि निरा उजवा कालवा या दोन कालव्यांच्यामध्ये समन्यायी हक्कानं वाटप करण्यात आलं एकोणीसशे चोपन्न साली साली तसा करारही झाला मात्र त्यानंतर नीरा देवघर या धरणाची निर्मिती झाली धरणाचं काम झालं धरणामध्ये पाणी साठलं परंतु हे जे धरणाचे कालवे होते त्या कालव्यांचं काम जे प्रामुख्यानं खंडाळा आणि वाई या दोन तालुक्यात होत होतं ते काम अपुरं राहिलं त्यामुळं या धरणामध्ये साठलेलं जे पाणी आहे ते पुन्हा एकदा नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालवा या दोन कालव्यात सोडण्यात आलं दोन हजार सात साली याही पाणी वाटपाचा करार संपला त्यावेळी शरद पवार अजित पवार यांनी हा करार बदलून आधीच्या करारानुसार हे पाणी निरा डावा कालव्यामध्ये त्रेचाळीस टक्के तर निरा उजव्या कालव्यामध्ये सत्तावन्न टक्के असं ठरलं होतं मात्र दोन हजार सात साली हा करार बदलण्यात आला आणि निरा डावा कालव्यात साठ टक्के आणि निरा उजव्या कालव्यात चाळीस टक्के असा तो नवीन करार आला हा करार परत दोन हजार बारामध्ये संपुष्टात आला त्यानंतर आगा आघाडीचं सरकार असल्यामुळे हा करार परत था वाढवण्यात आला दोन हजार सतरापर्यंत हा करार होता सतरामध्ये हा करार संपला कदाचित युतीचं सरकार असल्यामुळे या कराराला परत मुदतवाढ मिळाली नाही दोन हजार सतरानंतर हा करार संपला था तरी जे अतिरिक्त पाणी होतं ते बारामतीलाच येत होतं मात्र आत्ताच नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकर हे माढा मतदारसंघातून निवडून आले आणि यानंतर त्यांनी आपल्या भागाचा जो आ आभार दौरा केला किंवा दुष्काळी दौरे केले त्या दुष्काळी दौऱ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची मागणी आली त्यानंतर त्यांनी हे जे जा बारामतीला जाणारं अतिरिक्त पाणी आहे हे थांबवण्यात हो, यावं यासाठी अकलूचे सिंह मोहिते पाटील यांची मदत घेतली ते दोघे जाऊन जलसंपदा मंत्री गिरीश बाबट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटले व गिरीश महाजन यांनी सुद्धा दोन दिवसात अध्यादेश काढून बारामतीचं पाणी बंद करू अशा वल्गणा केल्या त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळेस कुठंतरी हा निर्णय थांबेल असं वाटत होतं मात्र हा निर्णय थांबलेला नाही बारामतीचं पाणी बंद झाले बारामतीला आता नीरा देवघरचं पाणी मिळणार नाही हे जरी असं असलं तरी मुळात हे जाणून घेणं गरजेचं आहे की नीरा देवघरचं पाणी हे प्रामुख्यानं खंडाळा आणि वाई तालुक्यांसाठी आहे ज्यावेळेस त्या तालुक्यांचं तालुक्यातील कालव्यांचं पाणी काम पूर्ण होणार आहे त्यावेळेस हे पाणी परत उजव्या कालव्याकडे न जाता परत ते तो जो त्याचा कॅचमेंट एरिया आहे लाभक्षेत्र आहे मुळात नीरा देवघरचं त्या खंडाळा आणि वाई तालुक्यामध्ये जाणार आहे हे जरी सगळं असलं तरी याचा जबरदस्त फटका बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांना बसलेला आहे बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यातील सुमारे अडतीस हजार हेक्टर जमिनीचं वायवंट होतंय काय अशी भीती आता व्यक्त केली जात आहे बारामतीमध्ये भीषण दुष्काळ आहे बारामतीमध्ये दहा चारा छावण्या सुरू आहेत अनेक गावामध्ये जवळपास चाळीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे बारामतीच्या जिरायेत भागास सोबतच बागायत भागात भागालाही आता पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू जा लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये बारामतीचं हे पाणी बंद होणं बारामतीचं पाणी कमी होणं हे बारामतीतील शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्यासारखं होईल काय अशी शंका व्यक्त केली जात आहे सर्वसामान्य शेतकरी तर अतिशय हवालदिल झालेला आहे जी परिस्थिती बारामतीची आहे त्यापेक्षा अतिशय भयान परिस्थिती इंदापूरची होणार आहे इंदापूरला तर हे हे पाणी बंद झाल्याचा खूप मोठा फटका बसणार आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये बारामतीतील भाजप नेत्यांची मात्र कोंडी झालेली आहे म्हणजे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं समर्थन करावं की बारामतीकर म्हणून विरोध करावा या कात्रीत ते सापडलेले आहेत त्यामुळं सध्या हे जे भीषण परिस्थिती बारामतीमध्ये ओढवलेली आहे यावरती उपाय मार्ग निघेल का हे बघणं औसुक्याचं ठरेल असं जरी असलं तरी खासदार सिंह नाईक निंबाळकर सिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर बंदूक धरून मुख्यमंत्र्यांनी पवारावर नेम चालवला आहे का पवारांची गेम केली का अशी चर्चा सुरू आहे तरी पण या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा आक्रोश जो आहे तो आक्रोश तुम्ही पाहू शकता शेतकरी अतिशय त्रस्त आहेत आता शे शेतकऱ्यांच्या जो ऊस आहे प्रामुख्यानं बारामती तालुक्यामध्ये सोमेश्वर माळेगाव आणि छत्रपती हे ते तीन का कारखाने आहेत ते ऊसासाठी प्रसिद्ध आहेत मात्र आता जर हे पाणी कमी झालं तर त्या पाण्या त्याचा त्या, त्या खूप मोठा फटका या तिन्ही कारखान्यांना बसणार आहे आणि या ठिकाणची ऊस शेती जी आहे जी अतिशय प्रसिद्ध आहे ती धोक्यात येईल काय अशी स्थिती आहे हेमंत गडकरी एच डब्ल्यू न्यूज बारामती आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच न्यूज वर